नमस्कार, मी नीलम जगताप साबळे, सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र। आता घेऊयात महत्त्वाच्या बातम्यांचा सविस्तर आढावा। चला तर मग जेएम विशेषला सुरुवात करूयात। भाजपने प्रवक्ता नुपूर शर्मा आणि नवी दिल्ली भाजप माध्यम विभागाचे प्रमुख नवीन कुमार जिंदाल यांना भाजपमधून निलंबित केलंय। महम्मद पैगंबर यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी ही कारवाई केल्याचं भाजपनं जाहीर केलंय। भाजप महासचिव अरुण सिंग यांनी भाजपमधून निलंबित केल्याचं जाहीर केलंय। नुपूर शर्मा यांनी एक निवेदन जारी करून माफी मागितली आहे। पाहुयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। वृत्तवाहिनीवर आराध्य शिवजींचा दररोज अपमान केला जात होता। हे शिवलिंग नसून कारंजे आहे असे बोलले जात होते। दिल्लीच्या प्रत्येक फुटपाथवर अनेक शिवलिंगे पाहायला मिळतात। जा आणि पूजा करा। महादेव शिवजींचा असा वारंवार आमच्या समोर केलेला अपमान सहन झाला नाही आणि आम्ही रागात काही गोष्टी बोललो। आमच्या बोलण्याने कोणाच्या धार्मिक भावना दुखावल्या असतील तर आम्ही आमचे शब्द परत घेतो। कोणालाही दुखावण्याचा आमचा हेतू कधीच नव्हता। भाजप पक्षाच्या निलंबित माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्या तक्रारीवरून दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेल IFSO युनिटने आज FIR नोंदवलाय। हा FIR अज्ञात लोकांविरुद्ध नोंदवण्यात आला आहे। मला आणि माझ्या कुटुंबाला जीवे मारण्याच्या धमक्या येत असल्याची तक्रार नुपूर शर्मा यांनी दिल्ली पोलिसांकडे केली होती। याआधी नुपूर शर्माने ट्विट केले होते, मी सर्व मीडिया हाऊसेस आणि इतर सर्वांना विनंती करते की माझा पत्ता सार्वजनिक करू नका, माझ्या कुटुंबाची सुरक्षा धोक्यात आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याआधी उत्तर प्रदेशातील कानपूर इथे तणाव निर्माण झाला होता। शुक्रवारच्या नमाजच्या निमित्ताने जमलेल्या गर्दीनं अचानक उग्र रूप धारण केलं। प्रतिस्पर्धी गटावर तुफान दगडफेक केली। भाजप प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी केलेल्या वक्तव्यानंतर कानपूरमध्ये काहींनी याचा विरोध केला। कानपूरमधील परेड चौराहा या भागात त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले। या परिसरातील दुकानं बंद ठेवण्यात आली। परिस्थिती प्रतिस्पर्धी गटाने बचावात्मक पवित्रा घेतला आणि त्यानंतर वातावरण निवळण्यासाठी पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला। कुछ लोग रह लड़के अचानक 50-100 की संख्या में अचानक बाहर आ गए और नारेबाजी करने लगे। इसी में दूसरे पक्ष ने विरोध किया तो आपस में पत्थरबाजी। उसी वक्त वहां पर फोर्स मौजूद था लेकिन करीब 8-10 सिपाही तो उन्होंने रोकने का प्रयास किया और काफी कंट्रोल भी किया। तुरंत कंट्रोल रूम में सूचना हुई। विद इन 10 मिनट वरिष्ठ अधिकारी, मैं खुद यहां पर मौके पर आ गया और जो उपद्रवी थे जिन्होंने प्रयास किया था माहौल खराब करने का उनको खदेड़ दिया गया। करीब 15-20 लोगों को हम लोगों ने हिरासत में लिया है। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याआधी उत्तर प्रदेशातील कानपूर इथे तणाव निर्माण झाला। शुक्रवारच्या नमाजाच्या निमित्ताने जमलेल्या गर्दीनं अचानक उग्र रूप धारण केला होता। यावेळी तुफान दगडफेक करण्यात आली। वातावरण निवळण्यासाठी पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला। हमारे पास उन 5 लोगों की सूचना है और उनको शीघ्र ही उनको आइडेंटिफाई करके उनकी अगर उनका रोल है तो उनको गिरफ्तार किया जाएगा। इस पूरे इशू को हम लोग देख रहे हैं और इसमें मैंने जैसा आपको कहा किसी को भी किसी भी ऑर्गेनाइजेशन से व्यक्ति क्यों ना हो किसी भी व्यक्ति को बख्शा ली जाएगा। किसी भी ऑर्गेनाइजेशन से वो बिलोंग करता हो चाहे PFI से हो चाहे कहीं और से,
और ये भी चीज हम लोग देखेंगे कि इनकी फंडिंग कहीं किसी और जगह से तो नहीं हो रही है, तो ये विवेचना के विषय हैं।